अत्याचार व सामूहिकरित्या बहिष्कार टाकण्यात आला होता. तसेच काही दिवसांपूर्वी पारधी समाजातील कुटुंबातील गर्भवती महिलेला उपचारासाठी जायचे असताना मदत न मिळाल्याने तिचा गर्भपात झाला. त्या महिलेला न्याय व आर्थिक मदत मिळावी व अन्य मागण्यांसाठी पारधी महासंघ प्रदेश उपाध्यक्ष शीला शिंदे व इतर कुटुंब यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. गेल्या अनेक वर्षापासून आमच्यावर गावातले लोक अन्याय अत्याचार करीत आहे. 2017 मध्ये गावातल्या लोकांना मारहाण करून आमच्यावर घरं फुकून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि गावातून हाकलून दिलं होतं. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक वर्ष उपोषण आंदोलन केलं. त्याच्यानंतर स्वतः कलेक्टर साहेब आणि ESP साहेब चंद्रशेखर मीना आणि कलेक्टर साहेब अरुण डोंगरे साहेब गावात स्वतः आले, शांतता कमिटीची मीटिंग घेतली आणि आम्हाला गावात राहण्यासाठी पाठवलं. त्यानं स्वतः आमची हमी घेतली जीवाची आणि त्यानं आम्हाला गावात पाठवलं. त्याच्यानंतर आम्ही आज एक वर्ष झालं गावातच आहेत. गावात असताना गावातल्या लोकांना आमच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. वाहनात बसू देत नाहीत, दळण देत नाहीत, किराणा दुकान देत नाहीत, आम्हाला येण्या जाण्यासाठी मज्जाव करतात की ते म्हणतात की तुम्हाला कसंबी राहू देणार नाही. तर असे म्हणून लई आमच्यासंग छेड चालू आहे. गायरान जमीन 5 एकर 13 गुंठे गायरान जमीन आम्ही कसून खात आहोत आणि त्या लोकांना वाटतं की यांना हाकलून द्यावं आणि आम्ही इथं करून खावा असा प्रकार चालू आहे. सर, आम्हाला तात्काळ न्याय मिळाला पाहिजे. न्याय नाही जर मिळाला तर आम्ही सगळे लेकरं बाळा इथं जीव देऊ. सर, प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.